नमस्कार, पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात सगळ्याजणी मैत्रिणींनो? तर सगळ्या छानच असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या आजूबाजूला बघा, बऱ्याच अनेक गोष्टी घडत असतात, तर त्याच्यावर आपला कशा दृष्टीने, आपण कोणत्या दृष्टीने आणि कसा विश्वास ठेवायचा हे आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये असा प्रश्न येत असतो. तर याच प्रश्नाचं उत्तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर विश्वास ही अशी गोष्ट असते बघा की माणसाला सतत चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. विश्वासावर दुनिया कायम आहे असे म्हणतात ते काही उगाच नाही बघा. माणसाला विश्वास आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगांमुळे मिळतो. आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा या विश्वासावर भाष्य केलेले आहे. त्यातील एक प्रमुख ग्रंथ म्हणजे श्री भगवद्गीता आहे. तर भगवद्गीतेमध्ये जीवनाचे सार सांगितले आहे, शिवाय जीवन कसे जगावे याविषयी सुद्धा मार्गदर्शन करणारे विचार मांडलेले आहेत. त्यापैकी गीतेतील एक संदेश म्हणजे तुमची जशी श्रद्धा असते तसे तुम्ही बनता. श्रद्धा म्हणजे फक्त ईश्वरप्रती असलेली समर्पणाची भावनाच नाही तर आपल्या आयुष्यात आपण ज्या ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो त्या त्या गोष्टीवर आपली श्रद्धाच असते. त्यामुळे तो स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतो आणि तो तसाच बनतो. भगवद्गीतेमधील अध्याय 17 श्लोक 3 जो आहे त्याचा अर्थ आता इथे आपण पाहणार आहोत. बघा, हे भारता, प्रत्येक माणसाची श्रद्धा त्याच्या अंतकरणारूप असते. माणूस श्रद्धामय आहे म्हणून जी व्यक्ती ज्या श्रद्धेने युक्त आहे त्या श्रद्धेनुसारच त्याचे स्वरूप असते. प्रत्येक माणसाचा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर श्रद्धा असते बघा, म्हणजे तिचा त्या गोष्टीवर विश्वासच असतो. उदाहरणार्थ, कोणाची देवावर श्रद्धा असते की माझ्या चांगल्या कामाचं फळ मला देव चांगलं देईल, हा त्याचा विश्वासच असतो. तो चांगलं काम करत राहतो आणि लोकांच्या मदतीला तो देवासारखा धावून जातो. म्हणजेच ज्यांच्या मनात जसा विश्वास असतो तो स्वतःला तसं घडवतो आणि तो तसाच बनतो. गीतेत सांगितल्याप्रमाणे ज्यावर तुमचा विश्वास आहे ते तुम्ही आहात आणि तसेच तुम्ही बनता सुद्धा. म्हणून आपली कौशल्य, क्षमता आणि उणिवा या आपल्यालाच माहीत असतात. त्यामुळे समजा तुमची डॉक्टर होण्याची इच्छा असेल तर त्या दृष्टीने तुम्ही आपली कौशल्ये आणि क्षमता यांचा वापर करून डॉक्टर व्हाल. तुम्हाला जर गिर्यारोहण व्हायचे असेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल आणि खूप चांगले गिर्यारोहक बनाल. तुमच्या या देह साधनामध्ये तुमच्या उणिवा आडव्या येत असतील किंवा कितीही अडचणी येत असतील तरी तुम्ही त्यावर मात करता. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल पण ज्या गावात राहता त्या गावात वैद्यकीय शिक्षणाची सुविधाच नसेल तर तुम्ही यातून मार्ग काढता. तुम्ही सुविधा असणाऱ्या, चांगलं शिक्षण मिळू शकेल अशा ठिकाणी प्रवेश घेता आणि तुम्ही एक चांगले डॉक्टर होता. तुम्हाला गिर्यारोहण व्हायचं असेल पण तुमचा एक पायदूत अधूत असेल तर तुम्ही निराश न होता अशा ग्रुपमध्ये सामील होता जे अशा प्रकारे व्यंग असणाऱ्या लोकांना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देतात आणि सर्व काळजी घेऊन त्यांना गिर्यारोहणाला सोबत घेऊन जातात आणि तुमचं गिर्यारोहण होण्याचं ध्येय देखील साकार होतं. बघा, आयुष्यात आपल्याला अनेक आघाड्यांवर काम करायचं असतं पण त्या प्रत्येक गोष्टीत आपण अव्वल येऊ शकत नाही. सगळेच लोक अष्टपैलू असू शकत नाहीत. काही सन्माननीय अपवाद निश्चितच आहेत. त्यामुळे आपल्याला पूर्ण विश्वास ज्या गोष्टीवर असतो तीच आपण पूर्ण प्रयत्न करत असतो, पूर्ण प्रयत्न करतो. उदाहरणार्थ आता काय बघा, बाळासाहेब ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांच्या व्यंगचित्रातून समाजाविषयीची तळमळ दिसायची. सोबत ते एक उत्कृष्ट वक्ता, लेखक देखील ते होते. बघा, ते आपल्या व्यंगचित्रातून सरकारवर निशाण साधायचे पण वक्तृत्वातून, लेखनातून ते लोकांना थेट भिडू लागले. तेव्हा त्यांनी हाच मार्ग पत्करला. त्यांनी लोकांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची मार्मिकमधून जाणीव करून द्यायला सुरुवात केली. पुढे घडलेला इतिहास तुम्हाला तर माहीतच आहे. तुमचा विश्वास जर तुम्ही भरपूर पैसे कमवून श्रीमंत होऊ शकता यावर असेल तर यासाठी तुम्ही नेहमी उद्योगशील राहिलं पाहिजे. बघा, नवनवीन उपक्रम राबवता आले पाहिजेत, आपली कौशल्य वाढवा, तसेच लोकांमध्ये मिसळवा,
आणि आपले नेटवर्क वाढवा, तसे स्वतःला एक शिस्त लावा. आज अंबानी, लक्ष्मी मित्तल, एलन मस्क यांना आपण याच कामांमुळे ओळखतो की नाही, अर्थात चोरी भ्रष्टाचार करून श्रीमंत होता येतं असा जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही तसे बनाल. सरते शेवटी पकडले गेलात तर तुमच्यावरचा विश्वास कमी होईल, त्यामुळे तुमचा विश्वास हा किती हितकारक आहे यावर सुद्धा सर्व काही अवलंबून आहे. बघा, स्वतःची एक स्वतंत्र वेगळी ओळख असावी असे सगळ्यांना वाटते. जगातील थोर लोकांना आपण त्यांनी एखाद्या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळेच ओळखतो. ते तसे झाले कारण त्यांचा आपल्या कामावर तसा विश्वास होता. आपलाही असा आपल्या कामावर विश्वास असेल तर आपणही इतरांसाठी आदर्श व्यक्ती बनू शकता. तुमचा कशावर विश्वास आहे, याविषयी काय मत आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.